सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 दिवसांपासून पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे. आज सकाळी 10:30 सुमारास वेताळ बांबडे मुस्लिमवाडीला जोरदार वादळाने दणका दिला. जोरदार वादळाने मुस्लिमवाडी येथील राहणारे शाबीर मुजावर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, पलंग यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ही घटना समजताच वेताळ बांबडे सरपंच वेदिका दळवी आणि उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या वादळामुळे शाबीर मुजावर यांच्या घराचे अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.